अनअकॅडमी, लेट्स क्रॅक इट. नमस्कार, मी वैभवी ठाकरे, इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते. मित्र हो, एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी ज्याप्रमाणे बहुसंख्य विद्यार्थी हे महाराष्ट्रातून तयारी करत असतात, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा दुसरा एक गट असतो जो महाराष्ट्र भरतीच्या परीक्षांसाठी तयारी करत असतो. मग त्यामध्ये जिल्हा भरती असेल, आरोग्य भरती असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कनिष्ठ लिपिक असेल, पोलीस भरती असेल, यासारख्या विविध परीक्षांसाठी आणि पदांसाठी विद्यार्थी तयारी करत असतात. आणि ह्या परीक्षांचं सुद्धा एक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावं, परीक्षांविषयी माहिती मिळावी, परीक्षांचं स्वरूप कळावं, अभ्यास नेमका कसा करावा, कोणकोणती पुस्तकं वाचावीत, या संपूर्ण गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने अनअकॅडमीने हा टॉपर्स संवाद म्हणून प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, ज्यामध्ये गेल्या काही दिवसात आपण महाराष्ट्र भरतीच्या परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत असतो आणि त्यांचा प्रवास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा मिळेल. तर आजच्या आपल्या या टॉपर संवादामध्ये आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले, रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले अजित डफाळ सर. सर नमस्कार. जय शिवराम मॅडम, नमस्कार. सर, आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू मॅडम. सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची ओळख आम्हाला करून द्या. तुम्ही मूळचे कुठले, तुमचं बालपण कुठे गेलं, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. नक्कीच मॅडम. मी, माझं नाव अजित सदा शोडपळ, मी मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूर या तालुक्यातील आहे. शिरूर या तालुक्यात एक छोटस गाव धामारी म्हणून, तर त्या ठिकाणीच माझं पहिले ते चौथी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत आणि पुढील शिक्षण हे हायस्कूल शाळेमध्ये झालं 10वीपर्यंतचं. त्यानंतर मी 10वीला 92.18% गुण घेऊन डिप्लोमाला पुणे येथील जीपीपी कॉलेज, एकमेव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे जे कॉलेज आहे तिथे गव्हर्नमेंट मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कम्प्लीट केला 2016 साली. आणि त्यानंतर घरची परिस्थिती जराशी हलकीची असल्यामुळे मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न केला, ज्यातून मी कॉलेजमध्ये प्लेसमेंट मिळाल्यानंतर चाकण येथे MIDC मध्ये एक जॉब प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला. आणि 2018 साली जेव्हा मला असं वाटलं की प्रायव्हेट जॉब पेक्षा आपण गव्हर्नमेंट जॉब साठी ट्राय करायला हवा, तेव्हा मी माझं जॉब सोडून गव्हर्नमेंट एक्झाम साठी प्रिपरेशन करण्यासाठी सुरुवात केली. त्यातच पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरती ही 2018 साली जी ऍड पडली होती त्यासाठी मी तयारी करत असतानाच पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जी मी अटेम्प्ट करण्यासाठी अवघे 2 ते 2.5 महिने घेतले होते त्यामध्ये मी 2 ठिकाणी सिलेक्शन केलं, ज्यात रायगड जिल्ह्यामध्ये मी 2 क्रमांकावरती आणि नवी मुंबई या ठिकाणी पण माझं सिलेक्शन झालं. ओके. सर, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमी विषयी आम्हाला सांगा, घरी कोण कोण असत? नक्कीच मॅडम. माझ्या घरी माझी आई, माझा एक मोठा भाऊ आणि एक लग्न झालेली विवाहित ताई आहे. माझ्या वडिलांचं लहानपणीच माझ्या म्हणजे मला समजतही नाही त्यावेळेस निधन झालेलं आहे, त्यामुळे मला ते आठवतही नाही. ओके. सर, नेमकं मग ह्या परीक्षांच्या तयारीसाठी तुमचा म्हणजे कालावधी एकूण किती होता, किती ड्युरेशन पर्यंत तुम्ही तयारी करत होतात आणि ह्या परीक्षांसाठी लागणारं मार्गदर्शन तुम्ही कसं मिळवलं? मॅडम, मी 2018 साली जेव्हा जॉब सोडला त्यावेळेसच पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस साठी काही पदांसाठी रिक्त जागांची भरती निघाली होती, तर मला जास्त काही वेळ मिळाला नाही. पण परंतु माझं मी खो खो मध्ये स्टेट लेवलला खेळलेलं असल्यामुळे मी माझं ग्राउंड हे नॅचरलीच होतं. आणि जेव्हा मी आपल्या लेखी परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली तर माझ्याकडे एवढा अवधी नव्हता की मी प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे शिकू शकेल किंवा लोकांकडून मार्गदर्शन घेऊ शकेल. परंतु मी ज्या अकॅडमी लावलेली जी पोलीस भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण म्हणून आपल्याला मार्गदर्शन करत असते त्या अकॅडमीमध्ये मला ग्राउंड आणि पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचं दोन्हीचे मार्गदर्शन अवघ्या 2.5 महिन्यात मिळालं, ज्यात माझं मला मोलाचं मार्गदर्शन किंवा सहकार्य म्हणता येईल असे आपले अनअकॅडमीचे पवन देशपांडे सर ज्यांनी मला मराठी, सामान्य विज्ञान किंवा गणित यासारख्या विविध विषयांवरती खूप सारं मार्गदर्शन केलं. त्याच वेळेस तेही PSI साठी किंवा MPSC जागांची तयारी करत असल्यामुळे मला त्यांच्या सहकार्याचा, मार्गदर्शनाचा खूप मोलाचा आणि मोठा फायदा झाला. ओके.
सर ही जी परीक्षा पोलीस भरतीची जी परीक्षा आहे तिचं स्वरूप नेमकं कसं असतं हे आम्हाला सांगा. लेखी परीक्षेसाठी किती मार्क्स असतात, ग्राउंड साठी किती असतात, ग्राउंड मध्ये नेमके कोणकोणते इव्हेंट असतात किंवा लेखी परीक्षेत कोणते विषय असतात याबद्दल थोडीशी एक विद्यार्थ्यांना माहिती सांगा. नक्कीच मॅडम. आता 2018 साली जे लेखी परीक्षा किंवा ग्राउंड आपण जे मैदानी सरावाची जे एक्झाम म्हणतो त्याचं स्वरूप बदललंय. परंतु जेव्हा 2018 साली मी भरती दिली किंवा मी भरती झालो त्या वर्षी पहिल्यांदा हे ग्राउंड किंवा आपलं फिजिकल किंवा आपण जे म्हणतो की आपण मैदानी चाचणीची परीक्षा पहिली घेतली जायची, त्यानंतर आपली ग्राउंड लेखी परीक्षा घेतली जायची. तर मैदानी चाचणीसाठी प्रथम 100 मार्क्स होते, ज्यात 5 इव्हेंट मुलांसाठी घेतले जायचे, ज्यात प्रत्येक इव्हेंट हा 20 मार्कासाठी दिला जायचा, ज्यात लांब उडी, गोळाफेक, पुलअप, 100 मीटर आणि 1600 मीटर धावणे अशा प्रकारचं 5 इव्हेंटचे मिळून 100 मार्क्स घेतले जायचे. आणि त्यानंतर जे 1:15 या रेशिओ मध्ये 10 जागा असतील तर एका जागेसाठी 1500-1500 विद्यार्थी त्या जागेसाठी बसवले जायचे, किंवा जे टॉपर 150 असतील त्यांना लेखी परीक्षा देण्यासाठी चान्स मिळाला जायचा. तर लेखी परीक्षा ही 100 मार्क्सची असायची, ज्यात आपण 4 विषयात किंवा 4 भागात त्याचं वर्गीकरण करू शकतो. जे एक ने करून मराठी व्याकरण, गणित आणि बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी वगैरे ह्या गोष्टीचा त्यात समावेश असायचा. ओके सर, आता जे विषय तुम्ही मेन्शन केले तर त्या पर्टिक्युलर विषयांसाठी पुस्तकं तुम्ही कोणकोणती वापरली होती हे विद्यार्थ्यांना सांगू शकाल का? नक्कीच मॅडम. मी मराठी व्याकरणासाठी जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मला पवन देशपांडे सरांनी जे मार्गदर्शन केलं त्यात त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे यांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक, आणि जर तुम्हाला एकही मार्क जाऊन द्यायचा असेल किंवा डीप मध्ये अभ्यास करायचा असेल तर बोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर तुम्ही विज्ञान वगैरे ह्या गोष्टीसाठी तात्यांचा ठोकळा मधून जे PSI वगैरे साठीचा पण तात्यांचा ठोकळा म्हणून एक बुक मिळतं, तेही तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेसाठी अनित अंकलजी सरांचं एक छान मार्गदर्शनपर पुस्तक आहे, ते रेफर करावं लागेल. त्यानंतर आपण म्हणू शकतो की अजूनही बाकीची जी पुस्तकं आहेत, आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला जे आपल्या सर किंवा जे क्लासेस घेतले जातात किंवा जे ते आपल्याला समजावून दिले जातात ते क्लासेस आपल्याला तेवढ्याच प्रमाणात किंवा तेवढ्या वेळ देऊन अटेंड करणं ही गरजेचं आहे. ओके सर, हे जे विषय तुम्ही मेन्शन केले, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल किंवा अंकगणित बुद्धिमत्ता असेल, तर ह्या विषयांचा आपला संपर्क थोडासा शालेय जीवनानंतर सुटलेला असतो, पण आपण जेव्हा ह्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असतो तर ह्या हे विषय अभ्यासणं हे खूप गरजेचं असतं. हे विषय अभ्यासल्याशिवाय आपण परीक्षा पास होऊ शकत नाही. तर नेमकं मग तुम्ही ती त्या विषयांशी कसं जुळवून घेतलं की इतक्या वर्षांच्या गॅप नंतर मग पुन्हा ते मराठी व्याकरण वाचणं किंवा इंग्रजी व्याकरण वाचणं असं कुठेतरी बोरिंग तुम्हाला वाटत होतं का? नक्कीच मॅडम. मी तुम्हाला माझे एक त्यासाठी मी माझा पण अभ्यास सोडून 2-3 वर्ष झालेली, परंतु मी त्यास ऍडजस्ट करून घेण्यासाठी किंवा जुळवून घेण्यासाठी मी माझे जे सर असतील किंवा माझे जे सिनियर्स असतील जे पहिल्यापासून त्या परीक्षेची तयारी करत असतील किंवा ज्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त प्रमाणात ज्ञान होतं मी त्यांच्याशी बोलून घ्यायचो. अभ्यास करताना जर माझा गणित बुद्धिमत्ता हे विषय मला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात असल्यामुळे तर असे जवळचे होते, त्यामुळे मी ते सुरुवातीला किंवा मला बोरिंग झाल्यानंतर रात्रीच्या वेळी त्या अभ्यासांकडे लक्ष द्यायचो किंवा ते विषय मी हाताळायचो. परंतु जे मराठी व्याकरण 10वीच्या नंतर आपण कधी वाचलेलंच नसतं किंवा बघितलेलंच नसतं तर ते आपल्याला बोर होणं साहजिकच आहे. मग मी ते सुरुवातीला किंवा सकाळच्या जेव्हा आपण फ्रेश असेल तेव्हा मी त्याचा अभ्यास करायचो, किंवा जर कोणत्या गोष्टीची अडचण वाटली तर पवन देशपांडे सर असतील किंवा इतरही काही जे सर असतील जे आम्हाला शिकवायचे किंवा ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळायचं त्यांच्याकडे जाऊन किंवा त्यांच्याशी बोलून मी त्या गोष्टीविषयी माझा अभ्यास कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला. आणि मॅडम खरं सांगायचं तर माझ्याकडे एवढा अवधी नव्हता की मी प्रत्येकाशी प्रत्येक गोष्ट किंवा एवढे जुळवून घेऊ शकेल, त्यामुळे मी जेवढं दुसऱ्यांकडून किंवा आपण ग्रुप डिस्कशन म्हणतो त्या गोष्टीतून त्या गोष्टी लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न केला. ओके सर, आता आपण लेखी परीक्षेबद्दल बोललो तर आता आम्हाला फक्त थोडी ग्राउंड विषयी माहिती सांगा की ग्राउंड मध्ये एक्झॅक्टली इव्हेंट कोणकोणते असतात, किती किती मार्कांसाठी असतात. हो नक्कीच मॅडम. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्राउंड मध्ये 100 मार्क्स ग्राउंड असायचं, तर ते आता कमी होऊन 50 मार्क्स करण्यात आलेले आहे.
परंतु जेव्हा माझं ग्राउंड होतं तेव्हा प्रत्येक इव्हेंटला हे 20 मार्क्स असायचे. जसं की गोळाफेक, गोळाफेक मध्ये 20 मार्क्स. जसं जसं तुमचं अंतर किंवा गोळाफेकचा जो डिस्टन्स आहे तो कमी कमी होत जाईल, तसं तसं प्रत्येक एक ठराविक अंतरासाठी 2-2 मार्क्स कमी होत जायचे. त्याच्यानंतर असेल तुमचे पुलअप्स, तर 10 पुलअप्स हे कंपल्सरी मारणं तुम्हाला गरजेचं होतं, 10 पुलअप्ससाठी 20 मार्क्स. त्याच्यानंतर लांब उडी, लांब उडीसाठी तुम्हाला प्रत्येक जसं की गोळाफेकचा इव्हेंट होता तसंच तुम्हाला लांब उडीसाठी 20 मार्क्स होते. जसं जसं तुमची लांब उडी थोडी कमी होत जाईल किंवा एक पर्टिक्युलर अंतर ठरलेलं होतं त्याप्रमाणे तुमचे मार्क्स कमी होत जायचे. त्याच्यानंतर 100 मीटरसाठी 11.50 सेकंद जे आपण म्हणू शकतो, 11.50 सेकंदच्या आत आलं तर तुम्हाला 100 मीटरसाठी 20 पैकी 20 मार्क मिळायचे. तसंच जसं जसे सेकंद वाढत जातील तसं तसं तुमचे मार्क्स कमी होत जायचे. आणि शेवटचा इव्हेंट किंवा आपण जो टप इव्हेंट म्हणू शकतो तो 1600 मीटरचा, ज्यासाठी पोलीस भरतीला 5 मिनिट 10 सेकंदाचा अवधी देण्यात आलेला आहे. जो व्यक्ती किंवा जो कॅन्डिडेट 5 मिनिट 10 सेकंदाच्या आत येईल त्याच्यासाठी 20 मार्क्स, आणि जसं जसं 20-20 सेकंदाला 2-2 मार्क्स कमी होत जायचे. या प्रकारचं सर ग्राउंड मॅडम घेतलं जात आपल्या. ओके, म्हणजे 1600 मीटर सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे. नक्कीच मॅडम. सर, तुमचा ग्राउंडचा अनुभव कसा होता, म्हणजे काही आमच्यासोबत शेअर करू शकाल का तुम्ही? नक्कीच मॅडम, तेही मला सांगण्यास आवडेल. मी तुम्हाला सांगू शकतो की जे मी तुम्हाला माझ्यासाठी टप म्हटलं की जे 1600 मीटर मी तुम्हाला टप सांगतोय, कारण 1600 मीटर 100 मीटर हे आपले 10 सेकंद पण 10-11 सेकंद यात होऊन जायचं. गोळाफेक्स वगैरे या फिजिक्स ज्याचं फिजिकल चांगलं आहे ते गोळाफेक करू शकतो, पुलअप्स हे आपण व्यायामाच्या नुसार करू शकतो. पण 1600 मीटरसाठी आपल्याला एक 5 मिनिट 10 सेकंदाचा जो अवधी आहे त्यामध्ये आपल्याला जास्त प्रकारची मेहनत करावी लागते. जर पहिल्यांदा आता जर आपण विचार केला तर SRPF जे राज्य राखीव आपण बलगट म्हणतो त्याच्यासाठी ते 5 किलोमीटरचा इव्हेंट देण्यात आलेला आहे, तर तो 5 किलोमीटरसाठी एक जास्तीचा टायमिंग आहे. त्यामुळे आपण एक पर्टिक्युलर स्टेप्स किंवा रनिंग ने धावत राहिलो तर आपण ते कम्प्लीट करू शकतो. आपल्याला प्रत्येक राऊंड जो 400 मीटरचा असतो तो तेवढ्याच वेगाने, तेवढ्याच 1 मिनिट 10 सेकंद 1 मिनिट 15 सेकंदात कम्प्लीट करावा लागतो. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीकडे जास्त प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे किंवा त्यावरती जास्त काम करावं लागेल. जे पण मी विद्यार्थी तयारी करतील किंवा तयारी करण्यासाठी इच्छुक असतील त्यांना मी एवढं सांगेन की बाकीचे इव्हेंट आहे तेवढेच महत्वाचे आहेत, पण 1600 मीटर हा इव्हेंट आहे तुम्हाला तेवढ्याच काळजीने किंवा तेवढ्याच शारीरिक दृष्ट्या सक्षमतेने पार पाडण्याची गरज. ओके सर, लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन सोर्सेसचा तुम्ही काही वापर केला होता का आणि त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला? नक्कीच मॅडम, तुम्हाला सांगू शकतो की जेव्हा मी पोलीस भरती करत होतो तेव्हा पवन देशपांडे सरांचा एक युट्यूब चॅनल आहे, त्या तो तेव्हा अवेलेबल नव्हता, तर त्यांचे मी ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनच जास्त मार्गदर्शन घेतलं. परंतु आता जर आपल्याला तयारी करायची असेल तर आपल्या अनअकॅडमी सारखे क्लासेस पण घेतले जातात. दुसरं महत्वाचं म्हणजे पवन देशपांडे सरांचं युट्यूबला पण MPSC ट्रिक्स म्हणून एक चॅनल आहे, त्यावरती पण तुम्ही काही गणित असेल, विज्ञान असेल किंवा तुमचे प्रश्न त्यांना सांगूनही तुम्ही त्यावरती मार्गदर्शन घेऊ शकता. आणि नक्कीच ऑनलाईन हे आताचं युगच ऑनलाईन होत चाललंय कोरोनाच्या काळामुळे, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींवरती जास्त लक्ष दिलं तर आपण आता एकही विद्यार्थी असा बघू शकत नाही की ज्याच्याकडे मोबाईल नाही किंवा जो मोबाईलवरती वेळ घालवत नाही, किंवा असं झालंय की आता मोबाईल आपला ऍडिक्शन बनत चाललंय. त्यामुळे आपण ऍडिक्शन मधूनही थोडंफार आपलं अभ्यासाच्या दृष्टीने त्याचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण ऑनलाईन वरती पण तेवढं जास्त लक्ष जर देण्यात आलं तर आपला वेळ वाया जाणारा वेळ किंवा जसं आपण म्हणू शकतो 1-1-2-2 वर्ष जे लागतात ते कमी वेळेत आपण आपलं सिलेक्शन पक्कं करू शकतो. ओके सर, सध्याच्या तुमच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि तुमचा कामाचा अनुभव कसा आहे? नक्कीच मॅडम, एक अभिमानास्पद पद आहे, एक अभिमानास्पद आपण कामगिरी करतोय याचाही आपल्याला तेवढाच आनंद मिळतोय. आता मी रायगड जिल्ह्यामध्ये नेमणुकीस आहे, जे की आता मुख्यालय म्हणू शकतो आपण. मुख्यालयामध्ये आपल्याला तेवढं शिकण्यासाठी असतात की आपण कोणत्या व्यक्तींना कोणत्या प्रकारे हँडल करू शकतो, आपल्याला लोकांशी जनसंपर्क वाढवावा लागतो. तर तो कसा वाढवला पाहिजे, आपण शालेय जीवनात म्हणू किंवा आपल्या घरच्या जीवनात आपण तेवढे फ्रीली वागू शकत नाही किंवा आपल्याला फ्रीली वागलं तरी आपल्याला तेवढे लोक जोडता येत नाहीत. परंतु तुम्हाला पोलीस खात्यात जे आपण जनतेशी जवळचं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते करणं गरजेचं आहे असंही मला यातून सांगावं वाटतं. ओके सर, शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. याच पोलीस विभागात तुम्हाला पुढच्या कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत आणि तुमची पुढची वाटचाल नेमकी कशी असणार आहे? नक्कीच मॅडम, या हा जो तुम्ही प्रश्न विचारला तो नक्कीच मलाही माझ्याही मनात भरपूर दिवसापासून होता किंवा जे आपण पोलीस भरती करतात किंवा पोलीस भरती झालेले त्यांच्यासाठी हा महत्वाचा प्रश्न मला वाटतो.
की पोलीस विभागात, आता आपण जर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी ज्या महाराष्ट्र राज्यात भरती होतात, त्याच्यानंतर आपण पुढे PSI यासाठी डिपार्टमेंटल थ्रू पण जाऊ शकतो. त्यानंतर आपण MPSC थ्रू ज्या कंबाईन एक्झाम दिली जाते त्यामधून तुम्ही MPSC साठी वेगवेगळ्या प्रकारच्या जागांसाठी जागा देऊ शकता. आणि मी स्वतः एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळे मला RTO ची इन्स्पेक्टरच्या वॅकन्सी निघतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, त्यासाठी मी तयारी करतोय. 2015 मार्च 2020 मी एक्झाम दिली होती, परंतु काही कारणास्तव मी त्यात सिलेक्शन करू शकलो नाही किंवा माझा अनुभव कमी, अभ्यास कमी पडला. तर मी आता डिपार्टमेंटल एक्झामची तयारी करतोय, त्याच प्रकारे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या जागेसाठी तेवढ्याच प्रमाणात तयारी करतोय. आणि मी बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगेन की आपण जर जेव्हा पोलीस खात्यात येतो तेव्हा आपण पोलीस झालो म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन होतं, आपण पुढची तयारी करत नाही. तर पोलीस खात्यामध्ये भरपूर जागांसाठी, जसं की आपण तुम्हाला प्रमोशन तर आपल्याला नक्कीच मिळणार आहे, प्रमोशनने आपल्या जागा होणारच, पण आपण जे म्हणतो की PSI नंतर API PI या जागांसाठी आपण ट्राय करू शकतो. ओके, विद्यार्थी मित्र हो, अजित डफाळ सरांनी आपल्याला परीक्षेविषयी विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं असेल, मग ते लेखी परीक्षा असेल किंवा ग्राउंड असेल, ग्राउंड मध्ये कोणकोणत्या इव्हेंट्स असतात, त्या चॅलेंजिंग इव्हेंट कोणता असतो, लेखी परीक्षेत कोणकोणते विषय असतात, त्यासाठी कोणकोणती पुस्तकं आपण रेफर केली गेली पाहिजेत, त्यांचा प्रवास त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. एक इंजिनिअरिंग नंतर त्यांनी हे क्षेत्र कसं निवडलं, एक गरज म्हणून ते या क्षेत्राकडे आले आणि पुढची या क्षेत्रातली त्यांची स्वप्न काय आहेत हे सुद्धा त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि त्यांनी जे मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे त्याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये फायदा होईल अशी आपण आशा करूया. सर, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचाली सन अकॅडमी कडून खूप शुभेच्छा. धन्यवाद, खूप खूप थँक्यू मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली आताची प्रेरणादायी मुलाखत, आवडली ना? विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रेरणादायी मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मोफत लेक्चर स्पेशल क्लासचे पाहण्यासाठी, सोबतच स्टडी मटेरियल PDF फॉर्मॅटमध्ये मिळवण्यासाठी आणि मोफत टेस्ट सिरीज देण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला अनअकॅडमी लर्निंग ऍप ची एक लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि या सर्व मोफत लेक्चर, टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियल PDF फॉर्मॅटमध्ये मिळवण्यासाठी तुम्ही मोफत बघण्यासाठी तुम्हाला कोड विचारला जाईल, तो कोड आहे महाभरती 10. विद्यार्थी मित्रांनो, मोफत लेक्चर्स टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे महाभरती 10. हा कोड वापरून तुम्ही तुमची तयारी मोफत भारतातील सगळ्यात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजेच अनअकॅडमीवरील महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरीमध्ये तुम्ही करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, अशाच असंख्य मुलाखती पाहण्यासाठी आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तुर्तास इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.